जय शिवराय मित्रांनो, ट्रॅव्हलर विश या आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत रायगडला, रायगड प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रदक्षिणेचा मार्ग कसा असणार आहे, रायगडाचं महत्त्व काय, रायगडाचा इतिहास जाणून घेणार आहोत. रायगड परिवार आयोजित रायगड प्रदक्षिणा मोहिमेसाठी आम्ही पुण्यातून रात्री 11:30 निघालो आणि पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीतून सकाळी 6:30 आम्ही चित्त दरवाजाच्या दिशेने निघालो. चित्त दरवाजा सध्या जरी नामशेष झाला असला तरी त्या शेजारी खूप लढा बुरुज आजही बुलंदपणे उभा आहे. गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत, त्यापैकी एक चित्त दरवाजा आणि दुसरा नाणे दरवाजा. तर आता आम्ही नाणे दरवाजाला निघालो आहे. तिथे ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेऊन प्रदक्षिणाला सुरुवात होईल. शिवाजी महाराज की जय. जय जय जय. राजा फुले देवदास पावती पत्ते छत्रपती संभाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. सकळचा केला त्याग, मनोनी साधिले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी गेली. परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू भौतजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. नमः पार्वती पते. हर हर नाणे दरवाजापासून डाव्या बाजूने खाली उतरल्यानंतर रायगडवाडी हे एक ऐतिहासिक गाव लागते. तिथे एक शिवकालीन बारव आणि काही विरगळी आहेत. इथं आपल्याला महादरवाजा दिसतोय समोर, 2 बुरुज आणि या 2 बुरुजांच्या मध्ये महादरवाजा आहे. समोर दिसणाऱ्या टकमक टोक्याच्या पायथ्याशी एक रायनाक स्मारक आहे. रायनाक हा महाळच्या पोतनीस घराण्याचा एक सेवक होता. पेशवे काळामध्ये रायगडावर झालेल्या लढाईमध्ये पोतनीसांकडून रायनाक प्राणपणाने लढला, पण त्याला पकडल्यानंतर टकमक टोकावरून कडेलोट करण्यात आलं. त्यानंतर पोतनीसांनी रायनाकाच्या स्मरणार्थ हे टाकं बांधलं आणि आजही हे टाक पोतनीसांकडून पुजलं जात. इथं कुठलं तरी ठाण दिसतंय, कुठल्या तरी देवाच. तर आपण आता आदिवासी वाडी जवळ आलोय. पुढचा टप्पा ट्रेकचा. हे आहे आदिवासी वाडी. आदिवासी वाडीतून निघाल्यानंतर
वाटेमध्ये 6 वर्षाचा राघोबा कवी भूषणांचे छंद गुणगुणताना भेटला. बोल ना, रायगडाला काय येतो नेहमी नेहमी? म्हणजे प्रयाग, मथुरा, काशी, वाराणसी, पंढरपूर, तुळजापूर, द्वारकेपेक्षा कसं काय रे? रक्षण रायगडाच्या देवाने केले. अरे वा. म्हणून पण मग कविभूषण काय म्हणतात, कसे रक्षण केले? अरे वा, खूप छान. खरंच असं बाळकडू प्रत्येकानं आपल्या मुलांना दिलं पाहिजे, जेणेकरून कशी पुढची पिढी घडली पाहिजे, पुढच्या पिढीला आपला इतिहास पोहोचला पाहिजे. शिवराय यांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. शिवराय यांचं नाव घेता अफजल्या पळाला, पळाला पळाला कोथळा टाकून पळाला. शिवरायांचं नाव घेता अफजल्या पळाला. ते एकदम शांतता आहे, जंगलामध्ये कुठलाच आवाज येत नाही आहे, एकदम घनदाट जंगल आहे. असलं मोठं झाड पडलं इथं. इथं पण एक पडलं. बापरे, बापरे, किती झाड मोठं आहे. इथून ते तिथपर्यंत खूप झाड पडली तिथं, खतरनाक ना. तर मित्रांनो, आपण आता वाघोली खिंडच्या अलीकडे आलोय. ही एक चढण वर चढली की पुढे खिंड आहे. चढण तुम्ही बघू शकता, एकदम खडी चढण आहे. आता आपण वाघोली खिंडच्या अलीकडे आलोय आणि इथंही अशी रस्सी बांधली आहे, कारण इथं खूप घसार आहे, तर ह्या रस्सीला पकडून हळूहळू जाऊ शकता. फायनली आपण वाघोली खिंडीत येऊन पोहोचलोय आणि इथं दोन डोंगर आहेत, ह्या दोन्ही डोंगराच्या मध्ये ही खिंड आहे. खिंडीच्या उजव्या बाजूला रायगड किल्ल्याचा भवानी कडा आहे. आता इथं थोडा आम्ही आराम करू आणि मग नंतर खाली उतरायला सुरुवात करू. वाजलेत 10:30 सकाळचे आणि सकाळी 6:30 आम्ही ट्रेक चालू केला. 6:30 ते 10:30 चार तास झाले ना. 4 तासानंतर आम्ही एवढा लख सूर्यप्रकाश आता बघतोय. म्हणजे किती डेन्स फॉरेस्ट असेल हे, कि म्हणजे सूर्यकिरण पण खाली पोहोचत नव्हते, खतरनाक. तर मित्रांनो, आपल्याला हा जो समोर दिसतोय हा पोटल्याचा डोंगर आहे आणि इकडं समोर दिसतोय वर तो आहे आपला रायगड. आता थोडा ब्रेकसाठी आम्ही थांबलोय, तर आपल्याला इथं समोर दिसतं वरच्या बाजूला
तो आहे रायगडचा भवानी कडा। हा आहे भवानी कडा आणि इकडून ट्रॅव्हल्स मारून इकडे पुढे दिसतोय आपण मागाशी बघितला तो पोटल्याचा डोंगर आणि याच्या पोटल्याच्या डोंगराच्या पायथ्यालाच हिरकणीवाडी आहे आणि इकडून पुढे गेल्यानंतर ट्रॅव्हल्स मारल्यानंतर आपल्याला पुढे वाघ दरवाजा दिसेल। या रायरीच्या डोंगराचे कडे हे तासल्याप्रमाणे असून किल्ल्याला कोणतीही डोंगर रांग जोडत नाही त्यामुळे हे ठिकाण नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरले आणि या किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली। रायगड राजधानी म्हणून बांधत असताना शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे आदेश दिले होते की किल्ल्यावर चोर दरवाजे आणि चोर दिंड्या असल्या पाहिजेत आणि महाराजांनी किल्ल्याच्या दक्षिण दिशेला वाघ दरवाजा बांधून घेतला। या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरीही दोर लावून खाली उतरू शकतो। संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर मंचकारोहण होऊन राजाराम महाराज छत्रपती झाले आणि येसुबाईंच्या आज्ञेने राजाराम महाराज याच वाघ दरवाजातून निसटले आणि प्रतापगड पन्हाळगड मार्गे तामिळनाडूच्या झिंजीला पोहोचले। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा राजाराम महाराजांना फायदा झाला आणि या वाघ दरवाजामुळे मराठा साम्राज्य वाचले आणि पुढे ते टिकून राहिले। तर मित्रांनो आपल्याला इथे एक बुरुज दिसतोय, तर या बुरुजाच्या वर एक झेंडा आहे आणि इथंच वाघ दरवाजा आहे। तर वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला आपण गेलो तर इथं कुर्शावत तलाव आहे आणि उजव्या बाजूनं आपण वर गेलो की इथं पठार लागतं, तिकडं 12 टाकी आहेत आणि तिथून तसंच पुढे गेलं की मग छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे। तर हा आहे वाघ दरवाजा। हा गाडीचा आवाज येतोय म्हणजे आता इथं डांबरी रस्ता असावा, डांबरी आहे। काकडी ना थोडं आपण आता सरबत पिऊया। इथून पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर काळकाई खिंड आहे आणि खिंडीमध्ये सरनोबत जावजी लाड यांची विरगळ आहे। शाहू महाराज कैदेतून परत आल्यानंतर 1733 मध्ये जंजिराच्या सिद्धींकडून त्यांनी रायगड जिंकला। त्यानंतर सिद्धीने रायगडाच्या पायथ्याशी सर्व ठिकाणी चौक्या बसवल्यानंतर मराठी आणि सिद्धींमध्ये घनघोर युद्ध चालू झालं। त्याचवेळी तटसरनोबत जिवाजी लाड यांनी महादरवाजा उतरून थेट सिद्धीच्या छावणीवरच हल्ला चढविला। मराठ्यांचा तो आवेश पाहून शत्रू सैन्य सैराव्याला पळू लागले आणि त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरवले। पण जिवाजी लाड आणि त्यांच्या सैनिकांनी शत्रू सैन्याचा पाठलाग करून त्यांना काळकाई खिंडीत गाठलं। पण या खिंडीमध्ये सिद्ध्यांची चौकी होती आणि या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्यामुळे सिद्धीच्या पळणाऱ्या सैनिकांनी उलटून मराठ्यांना तोंड दिलं, त्यामुळे जावजी लाड आणि त्यांचे वीर हे घेरले गेले। अखेर इथे घनघोर युद्ध झालं आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत जावजी लाड धारातील ते पडले। तर आता डांबरीची वाट फक्त 5 मिनिटं चालल्यानंतर आपण हिरकणीवाडीला पोहोचू आणि मग आपली रायगड प्रदक्षिणा पूर्ण होईल। मंडळी आत्ताच आम्ही हिरकणीवाडीत पोहोचत आहोत। अशा प्रकारे ही आपली रायगड प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आम्ही गड्या डोंगर चढणार, साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार। छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय।